आता आपल्याला थोडंसं येतं 10वी गणित भाग 2, त्याच्यामधलं प्रकरण 5 निर्देशक भूमिती, त्याच्यामधलं सराव संख्या 5.2 मधलं प्रश्न क्रमांक 2। तो काय दिला आहे, पुढील प्रत्येक उदाहरणात रेख पी क्यूचे एस बी या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या ए या बिंदूचे निर्देशक काढा। ओके, आपल्याला पहिलं गणित काय दिलं आहे, पी बरोबर -3 7, क्यू बरोबर 1 -4 आणि ए चं बीज गुणोत्तर काय, 2 1। ओके, दुसरं गणित काय दिलं आहे, पी चं -2 -5, क्यू चं 4 3 आणि एनचं गुणोत्तर किती आहे, एस बी 3 4। ओके, तिसरं काय दिलं आहे, पी बरोबर 2 6, क्यू बरोबर -4 1 आणि एस बीचं गुणोत्तर काय दिलं आहे, ए आणि बीचं 1 2। ओके, तर पहिलं आपण गणित सोडवणार आहोत, कुठलं, पी बरोबर -3 7, क्यू बरोबर 1 -4 आणि ए चं बीला गुणोत्तर काय, 2 1। ओके, तर इथं काय प्लस प्रश्न विचारलेला आहे, पुढील प्रत्येक उदाहरणात रेख पी क्यूचे ए आणि बीचं गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या ए या बिंदूचे निर्देश काढायचं। ओके, गुणोत्तरात विभाजन केलं म्हणजे इथे सूत्र कुठलं येणार, रेषाखंडाच्या विभाजनचं सूत्र येणार। ओके, आणि आपल्याला इथे x1 y1 म्हणायचं, x2 y2 म्हणायचं। ओके, इथे आपण लिहून घेऊया, x1 y1 म्हणजे -3 7, त्याचप्रमाणे x2 y2 म्हणजे 1 -4। ओके, तर आता आपण काय करणार, रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार सूत्र कुठलं आहे, एक्स आणि वायच्या किमती काढायचं आहे। एक्स बरोबर काय सूत्र आहे ना, ax2 + bx1 / a + b। ओके, एक्सची किंमत काढायला हे सूत्र आहे रेषाखंडाच्या विभाजनाचं, आणि वायची किंमत काढायला कुठलं सूत्र आहे, ay2 + by1 / a + b। ओके, तर या सूत्रामध्ये आपण किमती भरूया। ओके, ए इथे आपल्याला ए चं बी ला गुणोत्तर किती आहे, 2 1, म्हणजे ए बरोबर 2 आणि बी बरोबर 1 घ्यायचं। ओके, ए बरोबर 2 घेतलं आहे गुणिले x2 काय, इथे x2 1 आहे, अधिक बी म्हणजे काय, 1, त्याचप्रमाणे x1 काय, -3। ओके, गुणिले -3 भागिले ए अधिक बी, 2 1। ओके, हे झाले एक्स बरोबर, त्याचप्रमाणे वाय बरोबर पण घेऊया, इथे ए वाय टू 2 × y2 काय, -4 अधिक बी 1 × y1 काय, 7 / 2 1। ओके, म्हणून एक्स बरोबर काय ना, 2 × 1 2, 1 × -3 -3 / 3। त्याचप्रमाणे वाय बरोबर 2 × 4 - 8 येतं, 7 × 1 7 / 2 1 3। एक्स बरोबर 2 − 3 − 1/3 आणि वाय बरोबर काय येतं, -8 + 7 − 1/3। ओके, एक्स बरोबर -1/3 आलं आणि वाय बरोबर -1/3 आलं। ओके, म्हणजेच ए या बिंदूचे निर्देशक काय आले, निर्देशक काय आले, -1/3 आणि -1/3। ओके, पहिलं गणित झालं, आता आपलं दुसरं गणित काय घ्यायचं, पी बरोबर -2 5, क्यू बरोबर 4 3 आणि यांचं ए ला पी ची गुणोत्तर किती आहे, 3 4। ओके, तर आपण इथे x1 y1 बरोबर काय घ्यायचं, आपल्याला x1 y1 बरोबर -2 - 5 आणि x2 y2 बरोबर काय घ्यायचं, क्यू चे निर्देशक की इथे 4 आणि 3। ओके, आता आपण सूत्र नको लिहूया, सूत्रामध्ये डायरेक्ट किमती भरूया। ओके, म्हणजे एक्स बरोबर ax2, ए बरोबर काय दिलं, 3, x2
काय दिलं आहे, 4 × 3 × 4 + bx1, बी काय दिलं आहे, 4, x1 किती दिलं आहे, -2, 2 × 4 × -2 / a + b म्हणजे 3 + 4, ओके, व वाय बरोबर ay2, ए काय दिलं आहे, 3, आणि y2 किती दिलं आहे, 3, 3 × 3 + by1, बी काय दिलं आपल्याला, 4, y1 काय दिलं आहे, -5, 4 × -5 / 3 + 4, ओके, एक्स बरोबर काय आला, 4 × 3 = 12, 4 × 8 म्हणजे -8, 3 + 4 = 7, व वाय बरोबर काय आला, 3 × 3 = 9, 5 × 4 = 20, -20 / 7, एक्स बरोबर किती आला, 12 + 8 = 4 + 7, व वाय बरोबर 9 + 20 = 11/7, ओके, म्हणजे ए या बिंदूचे निर्देशक किती आले, 4/7 व -11/7, ओके, काय निर्देशक आले, ए या बिंदूचे 4/7 आणि -11/7. आता आपल्याला तिसरं गणित सोडवायचं, ते म्हणजे कुठला, p = 2 × 6 q = −4 × 1, ते आपण लिहून घेऊया, ओके, x1 y1 बरोबर काय घेतलं, 2 × 6, x2 y2 बरोबर काय घेतलं, -4 × -1, ओके. आता रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार एक्स बरोबर ax2, ए काय दिलं आपल्याला, 1, x2 काय दिलं आहे, -4, 1 × -4 + bx1, बी काय दिलं आहे, 2 × x1 काय दिलं आहे, 2 / a + b, 1 + 2, व वाय बरोबर ay2, ए काय दिलं आहे, 1 × y2 किती आहे, 1 + by1, बी काय दिलं आहे, 2 × y1 काय दिलं आहे, 6 / a + b, 1 + 2, ओके, एक्स बरोबर काय आलं, -4 × 1 = 4, 2 × 2 = 4, 2 + 1 = 3, व वाय बरोबर 1 × 1 = 1 + 2 × 6, वाय बरोबर काय आलं, 2 × 6 = 12, 1 + 2 = 3, एक्स बरोबर -4 + 4 निघून जातात, 0, 0 उत्तर येतं, 0/3 = 0, व वाय बरोबर 1 + 12 = 13, 13/3 याचा भागाकार होत नाही, म्हणून ए या बिंदूचे निर्देशक काय आले, निर्देशक x = 0 आणि y = 13/3, ओके.